ऐका आणि लक्ष असू द्या. महाराष्ट्रामध्ये व ग्रामीण भागामध्ये माहेर म्हटलं की मायेचा समुद्र. प्रत्येक माता पिता मुलगी सुखी राहावी म्हणून खूप प्रयत्न करतात आणि हजारो लाखो रुपये घालवून मुलीचं लग्न करतात आणि तिचे सुख पाहण्यासाठी त्यांचे डोळे आतूर असतात आणि ती मुलगी आपल्या पतीबरोबर पवित्र संसारामध्ये पाऊल टाकण्यासाठी सासरी जाते. तर मग ऐका मनोज भडकवाड निर्मित लेख जाती सासरला. अगं सकाळपासून काही काम धंदा केला का नाही? केला की काय केलं? बरं उठले, सकाळी उठली, फरफर अंगण झालं, फरफर अंगण झाडलं, अंगणातला केर घरात नाही, अंगणातला केर घरात नेला, घरातला केर देवाऱ्याच्या कोपऱ्यात टाकला, देवाऱ्याच्या कोपऱ्यात टाकला. असं वेगळं काम तुला कुणी शिकवलं? ही काय या म्हातारीनं, या समोर बसलेल्या म्हातारीनं होय काय शिकवलं? चुरून खावं, चुरून खावं, खोटं बोलावं, खोटं बोलावं, सासूच्या झिपडीला धरून धरून मारावं आणि माहेरला पळून, माहेरला पळून जावं. असलं काम सांगितलं होय त्यांनी? होय. ऐकावं जणाचं आणि करावं म्हणाचं. सासू ही आई समान असते, त्या सासूला दुःख देऊ नये म्हणून जाऊ दे. आता आपल्याला देवाला जायचंय. सर्व तयारी झाली, निवद वगैरे घेतलेत, आता देवाला निघून जाऊया. पण 12 नवसानं मुलगी मागून घेतलेली आहे. मोठमोठ्या देवाला नवस केले, महादेवाला म्हणलं मला एक मुलगी होऊ दे. तुम्ही म्हणला हो आणि तुला देवळाहून टाकीन म्हणलं. देवळाहून टाकीन का कळसावर फेकीन? तसं नाही हो. मग महादेव काय आपल्याला उचलल का? नाहीच. मुलगी देवळाहून टाकीन म्हटलं असं म्हणलं. नवस फेडायला गेले, महादेवाच्या देवळाहून मुलगी टाकली, निर्मळ्यात इडुसरीने झिल्ली. अरे वा वा, माझी मुलगी तशी आहे. हा मुलगी पाहिली का? नाही पाहिली. आत्ता हाक मारते, शाळेत गेले असेल. मारा ना. अगं ए रंगो, काय ग रंगो, बघितला का मोळा कसा आहे? लय भारी. हा असं बोलू नये, व्यवस्थित बोलावं आईला. बरं असू दे, परंतु तुला कुठं द्यायचं? पुण्यामध्ये द्यायचं, कारण का पाव बटर खायला चांगली सोकलेली आहे. पुणा मुंबई खेड्यापाड्याचं नाव नाहीतर रस्तापूर मध्ये चालेल का? कसुरडीत द्यायचं? नको बाय. मग नको, ठीक आहे. तर या मुलीचा करतावा सांगायचा कसा? कसा? बाई हवस मला मोठी, लेख पुण्यात देयाची. हवस मला मोठी, लेख पुण्यात देयाची. जावई घोड्यावरी, महिना रिक्षा न येयाची. जावई घोड्यावरी, महिना रिक्षा न येयाची. हवस मला मोठी, लेख पुण्यात द्यायची. वा वा, जावई घोड्यावरी, महिना रिक्षा न येयाची. काय सांगायचंय? वा, परंतु मी खेड्याची वेडी बाई, मला काही शिटी मधलं कळत नाही. बरोबर आहे. गेलेला रस्ता महागारी यायचं कळत नाही, फक्त सारा महाराष्ट्र फिरून येते. साधी. बरं असू द्या, परंतु माझ्या मुलीचा करतावा सांगायचा कसा? कसा? शिटी मध्ये काही द्यायला नको, मुलगी खेड्यात दिली पाहिजे. बरोबर आहे. परंतु मुलगी द्यायची कशी? कशी? आणि खेड्यात दिल्यावर काय होतं? बाई हवस मला मोठी, लेख खेड्यात द्यायची. हवस मला मोठी, लेख खेड्यात द्यायची. जावाई खड्ड्यामधी, मैना टोपली व्हायची. जावाई खड्ड्यामधी, मैना टोपली व्हायची. काय सांगायचं, त्या मुलीला 24 तास काम करावं लागतं. म्हणून खेड्यात मुलगी द्यायची नको आहे. बरोबर आहे. अहो तिला थोडा वेळ सुद्धा विश्रांती मिळत नाही. तसं घरकाम उरकलं की शेतामध्ये भाकरी वगैरे घेऊन जावं लागतं आणि तिकडून नंतर सरपण घेऊन घरी यायचं. असं या ग्रामीण भागामध्ये मुलींना खूप असं काम करावं लागतं. खूपच हुंडा देऊन सुद्धा अगदी त्यांच्या जीवाला सुख लाभत नाही. बरोबर. म्हणून माझ्या लेकीला मागणं आलं कसं? कुठलं? बाई लेकीला मागणं आलं पुण्याचं पत्र. लेकीला मागण आलं पुण्याचं पत्र. सांगा त्या पावण्याला नाही देयाच चितार. सांगा त्या पावण्याला नाही देयाच चितार. काय सांगायचं बाई?
आमच्या बंधुरायाचं पत्र आलेलं आहे. कशा प्रकारे आलं? आणि भाऊराया म्हणतो, काय म्हणतो, ताई तुझी मुलगी आमच्या घरी दे. हा म्हणून काय सांगायचं, पण आई मनात म्हणते, कारण का आपल्या तापलं जर मुलगी दिली तर हे टिकत नाही, अंतर पडतो, थोड्यासाठी अंतर पडतो. म्हणून म्हणती, माझं हे चितर आहे की द्यायचं नाही. बरोबर आहे. परंतु आणखी हे असणाऱ्या गीताचा प्रकार तो कसा सांगायचा? कसा? बाई लेखीला मागना पाहुण बसले दारात, लेखीला मागन पाहुण बसले दारात, बोलती तिची आई मुलगी शिकती शाळेत. बोलती तिची आई मुलगी शिकती शाळेत, पाहुणे दारात येऊन बसलेले आहेत. आणि आई म्हणते, काय म्हणते, काय सांगायचं बाई, तुम्ही तर आला, ही गोष्ट खरी आहे, परंतु मुलगी माझी शाळेत आहे. बरोबर आहे. मुलगी शाळेत आहे आणि तिचा सध्या अभ्यास चालू आहे. किती शिकली? मुलीचं लय शिक्षण झालं. किती झालेलं तुम्हाला नाही का माहिती? नाही अजून. लय शिकली, फार शिकली, खूप शिकली, भलत शिकली. किती शिकली तुम्हाला नाही माहिती? अजिबात. 10-12 वर्षे कॉलेजची भिताड बांधाय होती. अरे. आणि 11 वर्ष शेरडावर जात होती. बरोबर आहे. शिकली, लय शिकली. एवढं माझ्या मुलीचं शिक्षण झालंय, पण जावायाचं शिक्षण कसं झालं? कसं सांगू? सांगितलं पाहिजे. जावाई शाळेत गेला इंग्लिश लिहिण त्याला, जावाई शाळेत गेला इंग्लिश लिहिण त्याला, मुंबई जिल्ह्याला ऑफिसर झाला, टॅक्सी घेऊन सुरडी लाला, मुजरा घाला साईबाला. गाडी घेऊन गावाला आला, मुजरा घाला साईबाला. काय सांगायचं बाई, माझ्या जावयाचं खूपच शिक्षण झालेलं आहे, पण जावायला नोकरी भी तशीच आहे. कोणती? काय सांगायचं, माझ्या मुलीचं भाग्य उदयाला आलं. लय भारी नोकरी माझ्या जावया. कोणती नोकरी आहे? तुम्हाला नाही वेळ माहिती? सांगितली पाहिजे. रोज 5-6 रस्ते झाडत्यात, 2-3 करंड्या भात गोळा करत्यात. तवा सासूबाई मग गावाकडे जात नाही, त्या मुली पैसेच राहते. त्या काय सांगायचं, स्वयंपाक करायची सुद्धा गरज नाही. अजिबात नाही. परंतु जावाय भी तसेच आहेत. होय. काय माझ्या जावयाचं स्वरूप आहे. कसं? दिवसा सुद्धा खंदील लावल्यानं दिसत नाही, इतका गोरा भंगार. सुंदर आहे. तुम्हाला काय सांगायचंय? परंतु हुंडा सुद्धा तसाच दिलाय. किती? हुंड्याचं मापच नाही. सांगितलं पाहिजे ना. तुम्हाला नाही माहिती? अजिबात. 5-7 कुत्रीन 10-12 गाडव का? तो वैदाचा आहे का? मग काय तुम्हाला कळत नाही का? घर सोडून बाहेर असता काय हुंडा किती दिला ती? हा बरोबर आहे. परंतु लेखीचा करतावा सांगायचा कसा? कसा? बाई लेखीला मागण आल पुण्याच पोलीस, लेखीला मागण आल पुण्याच पोलीस, सांगा त्या पावण्याला महिना शिकती कॉलेज. सांगा त्या पावण्याला महिना शिकती कॉलेज. काय सांगायचं, हे आता जो मी विनोद केला तो अगदी विनोद आहे. खरोखरच माझी मुलगी शाळेमध्ये आहे, सध्या ती कॉलेजमध्ये जात आहे. अभ्यास भी चांगला आहे त्या मुलीचा. परंतु सांगायचा कर्तव्य कसा? कसा? या लेखीचा कर्तव्य तो कसा आहे? बाई लेखीचा करितावा कुणाची कोणी द्यावी, कुणाची कोणी द्यावी, रजा चूल त्याची घ्यावी. कुणाची कोणी द्यावी, रजा चूल त्याची घ्यावी. अशा अवस्थेत त्या मुलीची आई म्हणत आहे, काय म्हणते, मुलगी जरी माझी असली होय, तरी कुणाची कुणी द्यावी आणि रजा चुल त्याची घ्यावी. बरोबर आहे. त्याचा अधिकार जे काय असणारे गणगोत्र आहेत, होय, मला भाऊ आहेत, होय, दीर आहेत, बरोबर, सासू सासरे सगळे आहेत, त्यांचा विचार घेतला पाहिजे आणि विचार घेऊनच हे कार्य घडेल असं केलं पाहिजे. मी काय मनाची मालकीन नाही. आता विचार म्हणजे खुटलेलाच आहे. बरोबर. आताची परिस्थिती कशी आहे? कशी? आई वडिलांची सुद्धा गरज नाही. नवरीला नवरदेव पसंत झाला आणि नवऱ्याला नवरी पसंत झाली की काम मिटलं. अजिबात दोघांची दोघच जात्यात लग्न लावाय, लगेच आळंदीला जाणार, लगेच डांग डांग बुकणार. पण हे काही उपयोगाचं नाही. अगदी विचार घेणं हेच महत्वाचं आहे.
म्हणून या लेकीचा कर्तावा सांगायचा कसा कसा लेकीला मागई ना चारी बाजूनी पडद लावा लेकीला मागेन चारी बाजूनी पडद लावा बोलती तिची आई पोटू काढून नवरी दावा बोलती तिची आई पोटू काढून नवरी दावा आई म्हणते माझी काही मुलगी साधी नाही बरोबर आहे अगदी पोटू काढूनच तिला दाखवलं पाहिजे बरोबर आहे हा चारी बाजूनी पडद लावा आणि पोटू काढून नवरी दावा देखणे असे आईची माया अगदी सागरापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणती माझी मुलगी सुंदर आहे अशा प्रकारे या मुलीचा कर्तावा सांगायचा कसा कसा असणारी आई एका गीता मधून पुढे काय त्या मुलीचा कर्तावा सांगत आहे सांगितलं पाहिजे आणि लेखिला व मागई ना हुंडा मागती हजार लेखीच्या जीवासाठी कर्ज काढिले शेतावर लेखीच्या जीवासाठी कर्ज काढिले शेतावर कारण का की त्या मुलीनं सुखी राहावं बरोबर आपल्या पती बरोबर व संसारामध्ये सुखी राहावं याच्यासाठी त्या मुलीला दुःख होऊ नये याच्यासाठी आई वडील खूपच खर्च करतात बरोबर आहे जर काय तेवढ्या पैशामधून जर लग्न होत नसेल तर शेवटी उसने घेतात काही मित्राकडून आणतात नाहीतर कुठला तरी एखादा आईवच ठेवावा लागतो नाहीतर शेतावर पैसे काढावे लागतात बरोबर आहे अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे होय परंतु माझं सांगणं आहे या नवरदेवाकडल्या लोकांना त्यांनी सुद्धा या असणाऱ्या अनमोल रत्नाला अगदी व्यवस्थित सांभाळावं बरोबर आहे कारण का ही जन्म पुन्हा पुन्हा नाही अशा अवस्थेत सांगायचा पुढचा कर्तावा तो कसा लग्न समारंभ मोठ्या प्रेमानं साजरा होणार आहे या ठिकाणी आणि लग्नासाठी सर्व तयारी लग्नाची स्थिती वगैरे काढली आणि पत्रिका वगैरे छापलेल्या आहेत सर्वांना पत्रिका पोहोचल्या आणि त्या ठिकाणी सर्वांना अगदी आनंद झालेला आहे आणि लग्न कार्य करण्यासाठी सर्व निघालेले आहेत हळदी लागली अंगाला मंडवळ डोईला हळदी लागली अंगाला मंडवळ डोईला मेहंदी रंगली हाताला आनंद सर्वाला रंगली हाताला आनंद सरीवाला काय सांगायचंय त्या आनंदाला परावार उरलेला नाही बरोबर आहे नवरी मुलीनं अर्धी अंगाला लावलेली आहे मंडवळ डोईला शोभत आहे आणि हाताला अगदी मेहंदी वगैरे रंगवलेली आहे आणि सर्व मैत्रिणी त्याला भेटण्यासाठी जमलेले आहेत बरोबर आहे सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि हुंडा किती दिला होता किती दिला सांगते एका कथेमध्ये असणाऱ्या एका कडव्यामध्ये सांगत आहे सांगा बाई लेकीचा वराड विमाई नात आला लेकीचा वराड एवढं इमाई नात आलं नऊ तोळ बाई सोन निस्त्या हुंड्यावरी दिलं नव तोळ बाई सोन निस्त्या हुंड्यावरी दिल काय सांगायचंय पूर्णपणे 50,000 रुपये हुंडा वरदक्षिणा हुंडा म्हणायची सुद्धा बंदी आहे आता सध्या 50,000 वरदक्षिणा दिली आणि 9 तोळ सोनं निस्त्या मुलीलाच मग जावायला काय काय घेतलंय याचं नवलच नाही स्कूटर गाडी घेतलेली आहे हातामध्ये सोन्याची घडी घेतलेली आहे गळ्यामध्ये लॉकेट किस्यात पाकिट काकत तिरीड कुका मसरू काय असतं कोणाला ठाऊ बरोबर आहे रेडिओ आहे का रेडिओ रेडिओ मला काय माहित मी खेड्याची इडी बाई मला काय कळत नाही ते रेडिओ सुद्धा घेतलं आणि टेप रेकॉर्ड सगळं काही त्या जावायला देण्यासाठी घेतलेलं आहे म्हणून आता लग्न समारंभ साजरा होतोय तो कसा कसा बाई लग्न मंडपात बँड बाजाचा गजर लग्न मंडपात बँड बाजाचा गजर पडतो आकसीदा लाडाच्या लेकीवर पडतो आकसीदा लाडाच्या लेकीवर
जमा झालेली आहेत. पावण्या रावळ्यांची धावपळ चाललेली आहे, बरोबर, ब्राह्मणाची घाई चाललेली आहे आणि लग्नाची लग्न घाई दिसून येत आहे. सर्व सुवासिनीची धावपळ चाललेली आहे आणि लग्न मंडपामध्ये त्या मुलीवरती अक्षिता पडू लागली, बरोबर आहे. खूपच आनंद झालेला आहे सगळ्या लोकांना आणि काही असणाऱ्या त्या मुलीच्या चुलती आई जी काय आजी ह्या ज्या असणाऱ्या स्त्रिया रडायला लागले. मुलीचं चांगलं झालं. आश्रू येण्याचे दोन प्रकार आहेत, एक दुःखाचा आश्रू आणि एक सुखाचा आश्रू. चांगलं झाल्यावर एक डोळ्याला धार येते, त्याला म्हणायचं आनंद आश्रू. चांगलं झालं म्हणून त्यांना आनंद झाला आणि आनंद आश्रू डोळ्यातून येऊ लागलं आणि खूपच सर्वांना आनंद झालेला आहे. पण काय सांगायचं, का त्या मुलीची आई मात्र दुःखी होती. मुलीची आई म्हणजे मीच. कशासाठी? खूपच दुःख हो. काय झालं? कारण का आता मुलगी नांदायला जाईल, सगळं काम माझ्या हाताखाली करू लागत होती, परंतु आता नांदायला गेल्यावर काम सगळं माझ्या डोंबल्यावर बसल, त्याच्यासाठी वाईट वाटत. म्हणून वाईट वाटते. मला उशी सुद्धा सुट्टी नाही आता. हा, म्हणून आता मुलगी नांदायला चाललेली आहे. म्हणून मुलीचा कर्तावा सांगायचा कसा आता? बाळ माझी नांदायला जाती. कसा? कसा? अगं ए रंगो. काय गंगो? बघितलं का मोळा कसा आहे? ए रंगो, तुझं माकड आल्यात. मालक म्हण. हा मालक, मालक माझी बुबडी वळती बर का. मालक आल्यात, जा की नांदायला. ए घरात म्हणलीस ती म्हणलीस, बाहेर माणसात म्हणू नको. मुलीनं दिल्या घरी मारावं, चुलीचं लाकूड चुलीला जळावं, हाय की नाही? मग नांदायला जायचं कसं? सांगायचं करतावा. नांदाईला जातील का पाणी आईच्या डोळ्याला, नांदाईला जातील एक पाणी आईच्या डोळ्याला, नकुरडू माझी आई मिठी मारती गळ्याला. कोरडू माझी आई मिठी मारती गळ्याला. आई म्हण मोठ्याने किंकाळी मारून आईच्या गळ्यात पडून रडायला लागली. लहान आहे अजून ते. हा, अश्रूच्या धारा डोळ्याला वाहत आहेत. आई आता मी कशी जाऊ? बरोबर आहे, तू मला अजिबात दुःख दिलं नाहीस. होय, खूप असं या ठिकाणी सांभाळलंस. आता त्या ठिकाणी लोक काय कशी मला सांभाळतील? तिथं कुणी जिवाळ्याचं नाही, तिथं माझी कुणाशी ओळख नाही, आता मी तिथं कशी राहू? बरोबर आहे. त्यावेळेला आई म्हणते, बाळ तशी करू नको, मुलीनं दिल्या घरी मारायचं हे पूर्वीपासूनच आलेलं आहे, म्हणून तुला जाणं भाग आहे. कारण का? आई वडिलाच्या नावासाठी. म्हणत आहे, नवऱ्याचं नाव घेईन हातावर गोंदुण, आई वडिलांच्या नावासाठी तिथे दावीन मी नांदून. त्या म्हणीप्रमाणे तुला नांदायला जावं लागेल. म्हणून सर्व स्त्रिया घालवायला साठी निघालेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रू वाहत आहे आणि मुलगी नांदायला जाते. ती कशी? कशी नांदाईला जातील का आई बघती परसातून, नांदाईला जातील एक बघती परसातून, बघती परसातून हरण नेली या कळपातून. आई बघती परसातून हरण नेली कळपातून, नांदायला जातील एक आई बघती परसातून, बोलती आई हरण नेली या कळपातून. एखाद्या कळपामधून जर एखादी हरणी बाजूला घेतली गेली तर तिच्या जीवाला जितकं दुःख होईल तितकं दुसरीकडे दुःख कुठं नाही. ते किती दुःख होईल हे सांगता येत नाही. तसं या मानवाच्या कळपातून ही असणारी छोटी मुलगी बाहेर पडायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना दुःख झालेलं आहे. म्हणून या मुलीचा कर्तावा सांगायचा कसा? कसा? नांदाईला जातील का लहानाची केली थोर, लहानाची केली थोर सता चाल नाले किवर. लहानाची केली थोर सता चाल नाले किवर. काय सांगायचं? लहानाची थोर करायची, रजाची गज करायची, त्या जावायच्या हवाली करायचं. तिथं थोडी सुद्धा सत्ता चालत नाही. चार दिवस राहा असं म्हणता येत नाही. ताबडतोब जावाय आल्या बरोबर त्याच्या पाठीमाग ताबडतोब पाठवून द्यायला लागते. अजिबात त्या ठिकाणी सत्ता चालत नाही. म्हणून या मुलीचा कर्तावा सांगायचा कसा? कसा? नांदाईला जातील का येशी पसवर आया बाया, नांदाईला जातील एक वेशी पसवर आया बाया, आईची वेडी माया लांब जाती घालवाया.
रंग जाती घालवाया नंदाई जातील एक ऐशी पसवर आया वाया आईची वेडी मायान लांब जाती घालवाया बरोबर आहे म्हणून त्या आईची ममता खूपच आहे माऊलीची माया जणू साखरची लाही प्रीतिमी धुंडल्यानं माया अशी जगी नाही आईला उपमाच देता येत नाही पांडुरंग सुद्धा स्वतःला नाम धारण करतोय विठाई म्हणून म्हणून त्या नामामध्ये इतकं श्रेष्ठत्व आहे की त्याची गणना कुणाला करता येत नाही बरोबर आहे म्हणून त्या ठिकाणी सांगायचा कर्तव्य मुलीचा कसा कसा नांदाईला जातील का बाप घाली खाली मान नांदाईला जातील एक बाप घाली तो खाली मान घाली तो खाली मान औस गाळी तो डोळ्यातून घाली तो खाली मान औस गाळी तो डोळ्यातून नांदाईला जातील एक बाप घाली तो खाली मान आणि औस गाळी तो डोळ्यातून पित्याची माया पोटामध्ये असते मोठ्यानं त्याला रडता येत नाही खूपच दुःख झालेलं आहे अशा अवस्थेत या मुलीचा कर्तव्य पुढील सांगायचा तो कसा कसा नांदाईला जातील का आया बाया वेसी पासी नांदाईला जातील एक आया बाया वेसी पासी आईची वेडी माया पदरान डोळ पुसी आईची वेडी माया पदरान डोळ पुसी नांदाई जातील एक आया बाया विशीपाशी आणि वेडीची त्या आईची वेडीच आहे व ती आई खरंच आहे आणि पदराने डोळ पुशी आई सारखी माया या जगामध्ये नाही म्हणून सांगायचा करता वा तो कसा कसा नांदाईला जातील का जांभळ पिकली शिवला नांदाईला जातील एक जांभळ पिकली शिवला लेकीची सम सम माय बापाच्या जीवाला सम सम माय पित्याच्या जीवाला नांदाईला जातील का मैत्रिणी झाल्या गोळा नांदाईला जातील का मैत्रिणी झाल्या गोळा येते म्हणून पडती गळा येते म्हणून पडती गळा मैत्रिणी झाल्या गोळा येते म्हणून पडती गळा नांदाईला जातील एक तिच्या मैत्रिणी झाल्या गोळा येते म्हणून पडते गळा काय सांगायचंय मैत्रिणी जमा झालेल्या आहेत चाललीस तू नांदायला आता कधी येशील अशा काही मैत्रिणी जमलेल्या आहेत आणि तिला बोलत आहेत काय बोलतात परंतु या लेकीचं जीण कसं आहे कसं सांगायचा करतावा बाई लेकी चवा जिन जशी हरभऱ्याची सुगी माय पित्याच्या माघारी कागजो त्या खाली उगी चा बाई माघारी कागजो त्या खाली उभी हरभऱ्याची सुगी आणि कागजो त्याच्या खाली उभी असं या लेकीचं जीवन आहे बरोबर आहे तिला क्षणभर विश्रांती मिळत नाही विवाहबद्ध झाल्याच्या नंतर म्हणून या कर्तव्य असणाऱ्या मुलीचा सांगायचा कसा कसा दुःखावरी येतो लोंडा दुःखाचा येतो लोंडा नांदायला चाललेले सया नारी जमलेले आहेत आणि अशातच दुःखाचा लोंडा त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे नांदाईला जातील का दुःखाचा येतो लोंडा नांदाईला जातील एक दुःखाचा येतो लोंडा दुःखाचा येतो लोंडा हात लावी ती आपल्या तोंडा
त्याचा येतो लोंडा हात लावी ती आपल्या तोंडा खूपच दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे अशा अवस्थेत तोंडाला हात लावती आईच्या आई रडू नको ग बरोबर मला जन्माची त्यांना विकलेली नाही संक्रांत दिपाळी पंचमी अशा कुठल्याही सणासाठी येऊन मी तुला भेट देईन पण मातुश्री आई तू रडू नको म्हणून या मुलीचा करतावा सांगायचा कसा कसा नांदाईला जातील का ही नवलांडीला माता नांदाईला जातील का ही नवलांडीला माता हात जोडती गा नागोता झाली धर्माची आता हात जोडती गा नागोता झाली धर्माची आता नांदाईला जातील एक हिन वलांडीला माता हात जोडी ती सर्वाला झाले धर्माची आता माता जो आहे जो काही तिचा राहण्याचा जो इरिया होता तो तिनं ओलांडलेला आहे आणि नाका ओलांडून ती गाडीत बसण्यासाठी निघून चाललेली आहे म्हणून ह्या लिखीचा करतावा सांगायचा कसा कसा नांदाईला जातील का बंदू गाडीला द्यावा रंग नांदाईला जातील एक गाडीला द्यावा रंग गाडीला द्यावा रंग पेटीत रांग ती जा संग बंदू गाडीला द्यावा रंग पेटीत रांग ती जा संग नांदाईला जातील एक बंदू गाडीला द्यावा रंग पेटीत रंग तिच्या संग जे काय दाग दागिने काही कपडा लत्ता भांडी कुंडी जी घेतलेली होती ती सर्व गाडीमध्ये टाकलेली आहेत आणि मोठ्या आनंदामध्ये सर्व लोक घालवण्यासाठी निघालेले आहेत म्हणून ती असणारी मुलगी नांदायला निघालेली आहे परंतु तिचा क्रतावा जो असणारा प्रकार सांगायचा तो कसा कसा नांदाईला जातील का एसी पसवर आया बाया नांदाईला जातील एसी पसवर आया बाया पाटीचा बंदूर आया लांब जातो घालवाया बंदूराया लांब जातो घालवाया त्या भाऊ रायानं गळ्यात पडाव आणि रडायचं ताई घाबरू नको रडू नको मी आहे तुझ्या पाठीशी आणि मी तुझ्या संग तुझ्या सासरवाडीपर्यंत तुझ्या सासरपर्यंत मी येतोय बरोबर आहे आणि तू काही काळजी करू नको परंतु गाडीत मैना बसलेली आहे ही मुलगी जी आहे ती गाडीत बसली परंतु सांगायचा करतावा कसा कसा लेक जाती नांदाईला गाडी वाज खड खडा नांदाईला जाती लेक गाडी वाज खड खडा लाडाच्या भावासाठी बहीण रड धडा धडा लाडाच्या भावासाठी बहीण रडती धड धड त्या भाऊ रायासाठी आक्रोश मांडलेला आहे बरोबर आहे रडायला लागली दादा काही काळजी करू नको मी कधीतरी येऊन तुला भेट देईन परंतु तू रडू नको आणि भावाचं सुद्धा तसंच प्रेम बरोबर काय ती बंधू प्रेम काय सांगायचं मंडळी प्रत्येकाच्या ठिकाणी हेच प्रेम सादर केलं पाहिजे नाहीतर दीपवाळीला कुणी किंमत देणार नाही रक्षाबंधनला कुणी किंमत देणार नाही त्या भाऊ रायानं बहिणीला चार दिवस सुखासाठी दीपवाळी संक्रांत पंचमी या कुठल्या तरी सणासाठी आणावं आणि तिचं जे असणार समाधान करावं तिला जेवढा काही खर्च करील तेवढा आपल्या प्रपंचाला अधिक मदत होईल तिचं सुख ते सर्व आपलं सुख असं मानलं पाहिजे म्हणून हा करतावा मुलीचा सांगायचा तो कसा कसा लेक जाती नांदाईला काय सांगायचं या मुलीचा करतावा अगदी वाईट आहे हो या लिखीचं जिन लिखीचं जिन अगदी बेकार आहे बरोबर आहे बाई लेकीचा जन्म कुणी घातीला वेड्यान सासू सासऱ्याच्या दारी बैल राबतो भाड्यानं
सुसासऱ्याच्या दारी बैल राबतो भाड्यानं. बंगला लेकीचा नशिबाला नवरा असावा चांगला. लेकीचा नशिबाला नवरा असावा दारूवाला. हो 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 दारूवाला. हा अगं बाई, दारूवाला नवरा जर असला तर संसाराची धूळधाणी. बरोबर आहे. काय सांगायचं, या दारूमुळे इतकी बेकारी चालली या जगामध्ये. अहो कितीतरी गेली हे कळना. काय गेली, काय सांगायचंय परिस्थिती. दर दिवस गटार समाप. कितीतरी पैसे घालवतात आणि स्वतःची कायाची भिकाया करतात आणि लोकांकडून नावं ठेवायचा प्रकार घडतो. हजारो करोडो लोक या दारूच्या पायामध्ये भिकाला लागले. आज गाडीत फिरणारे लोक रस्त्यात फुटपाथला झोपतात अशी परिस्थिती या दारूमुळे होती. अहो लांब कशाला, माझे सुद्धा मालक दारू पितात. हो माझे सुद्धा मालक दारू पितात. पितात तुम्हाला नाही काय माहिती? नाही माहिती. एक दिवशी दारू पिऊन आलो, मला म्हणाल ए रंगे. अगं बाई ग, म्हणलं आता पाठीचं धिरड केल्याशिवाय राहत नाही. ताबडतोब मला म्हणाले, जेवायला वाढ, जेवायला वाढलेला आहे. शेवाळ्याचा भात केला होता. बर जेवण ताटात वाढलेला आहे. त्यावेळेला म्हणतात ए रंगे. तवर माझी घाबरगुंडी. हाक मारल्या बरोबर पायात साडी अडकली, धापकीने पडले मधल्या घरामध्ये. पुढे काय केलं, काय सांगायचं. आणि मला म्हणाले, गोडे तेलाची बाटली आण. बर ताबडतोब घरात गेले. पण अंधार होता. अंधारात गोडे तेलाची बाटली कुणीकडेच राहिली. बर रॉकेलची बाटली हाताला लागली. ताबडतोब ती आणली आणि घाई घाईने ताटात ओतली. बर निच्चर केलं दोन्हीच. असा झपाटा उठवला, ती रॉकेल खाल्ल्याला सुद्धा कळलं नाही. नशामुळं, त्या नशेमुळं. म्हणून या नशेला बाजूला सारलं पाहिजे. म्हणून असणाऱ्या मुलीचा प्रकार पुढील करतावा सांगायचा. कसा कसा? लेकीचा वजन जसा गाजराचा वापा. लेकीचा जन्म जसा गाजराचा वापा. वेड्या तुम्ही माई बापा, जन्म देऊन काही नपा. वेड्या तुम्ही माई बापा, जन्म देऊन काही नपा. जसा गाजराचा वापा. वेड्या तुम्ही माई बापा, जन्म देऊन काही नपा. या आई वडिलाला काय जन्म देऊन उपयोग आहे. त्या मुलीचं सुखदुःख पाहायचं आणि दुःख जर कानावर आलं तर निस्त रडायचं. याच्या पलीकडे दुसरं काय नाही. त्या आई वडिलाला याचा काही देखील नपा नाही. म्हणून या मुलीचा करतावा आणि थोडक्यात तो सांगायचा कसा. आणि काही दिवसानंतर मुलगी नांदायला गेलेली आहे. आणि नांदून झाल्याच्या नंतर संक्रांत, दिवाळी, पंचमी अशा सणासाठी प्रत्येक स्त्रीला आणि माहेरी आणलं जातं. बरोबर आहे. तर त्यानिमित्त भाऊ गाडी घेऊन आणि बहिणीला आणायसाठी निघालेला आहे. असणारी आई त्या मुलाला काय म्हणते. काय म्हणते? सकाळच्या बाई पारी आई बोलती लेकाला. सकाळच्या बाई पारी आई बोलती लेकाला. दिपाळीच्या सणासाठी जाऊन आणावे ताईला. दिपाळीच्या सणासाठी जाऊन आणावे ताईला. ताबडतोब भाऊ रायानं गाडी झुपलेली आहे. बर आणि तो लहानसा बंधू राया आणि बहिणीला आणायसाठी ताबडतोब गेला. हा गेला, परंतु तो छोटा मुराळी होता. तो घाबरला. बहिणीचं गाव ओळखू येईना, बहिणीचं घर कुठं आहे हे कळना. त्याचा प्रकार झाला तो कसा. कसा? नेनंता मुराळी वेशित झाला दंग. नेनंता मुराळी वेशित झाला दंग. वेशित झाला दंग, बहीण वाड्याला देती रंग. वेशित झाला दंग, बहीण वाड्याला देती रंग. सांगायचं मंडळी, भाऊरायाला बघताच तिनं सर्व हातातील काम खाली टाकलं आणि घाई घाईन आली भाऊरायाला आणि कवटाळून धरलेला आहे त्या छोट्या भावाला. आणि
आदर सत्कार करून ताबडतोब आणलेला आहे आणि पाणी वगैरे दिलं आणि त्यावेळेला दादाला म्हणते, दादा काय म्हणते, आता दोन घास खा आणि नंतर आपण उद्याला जाऊ असं म्हणून बहीण काय म्हणते, काय म्हणते, बहीण बोलती भावाला उठा दादा जेवायला, बहीण बोलती भावाला उठावे जेवायला, उठावे जेवायला तूप भिनले सेवाळ्याला। उठावे जेवायला तूप भिनले सेवाळ्याला, जेवण करूया भाऊ राया ना, ताबडतोब त्या ठिकाणी जेवण वगैरे उरकलं आणि सकाळी आणि आपल्या बहिणीला घेऊन भाऊ राया निघालेला आहे। त्यावेळेला सांगितलं आधी सासूच्या पाया पड आणि नंतर गाडीमध्ये बस, तेव्हा पंचभुजी नमस्कार त्या सासूला केला। पंचभुजी काय तिचे संस्कार, प्रत्येक माता भगिनींना माझं सांगणं आहे की आपण सुद्धा सासू सासऱ्याचं दर्शन घ्यावं, रामदेवाचं दर्शन घ्यावं, पतीचं ऐकावं, त्यातच आपलं सुख आहे। नाहीतर आता आताच्या जर सुनेला सांगितलं सासूच्या पाया पड तर सासूच्या पायाचं बुचकुर घेतल्याशिवाय राहणार नाही, चिमकुर घेणार, रक्त निघावं, नाही तर सुसुकुशीत नमस्कार आर्ध्यानच पाया पडायचं। पण हे काय बरोबर नाही म्हणून सांगायचा कर्तव्य कसा कसा। आणि ती असणाऱ्या भावा बरोबर माहेर निघाली, माहेरात येऊन पोचली, त्यावेळेला आईची वगैरे भेट झालेली आहे आणि सर्वांना खूप आनंद झालेला आहे। त्यावेळेला स्त्रिया जमा झाल्या, त्या काय म्हणतात, काय म्हणतात, आणि नांदून आली साळू आया बायांनी भरला वाडा, नांदून आली साळू आया बायांनी भरला वाडा, बोलत्या सया नारी आली नागिन वाट सोडा। सया नारी आली नागिन वाट सोडा, नांदून आली खूप आनंद झाला, परंतु त्याच्या जर विरोध वागली असती तर आई वडिलाला सुद्धा दुःख झालं असतं, बरोबर आहे। आणि त्या ठिकाणी सर्वजण तिचं कौतुक करायला लागले। दीपावळीचा सण साजरा झाला, भाऊ रायाने त्याच्या परिस्थितीनुसार कपडे वगैरे केली आणि मोठ्या प्रेमानं आणि वाट लावणार आहे एवढ्यात जावाई आलेला आहे। बर तिचा तो पती आला, त्यावेळेला प्रथमलाच आलेला होता ना तो, मग ग्रामीण भागामध्ये त्याला आयर कपडा लत्ता करायची पद्धत आहे, बरोबर आहे। तर त्यानिमित्त सर्व तयारी चालू झालेली आहे। त्यावेळेला रुसूनच बसलाय, जेवायला तयार नाही, कारण का पाहुणा आला म्हणलं काय सांगायचंय, अच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी चार माणसाची तानातानी सगळं आधीच ठरलेलं असते। पाहुण्याला कुणी अंतरून टाकायचं, पाहुण्याला पाणी कुणी द्यायचं, जेवण कुणी वाढायचं, सगळ्यांचा गोंधळ चालू असतो। एवढ्यात तो रुसून बसलेला आहे, सांगायचा कर्तव्य तो कसा कसा, जावाई पवनाला रुसला कपड्यासाठी, जावाई पवनाला रुसला कपड्यासाठी, सासूबाईन खुलवर केली लेकीच्या जीवासाठी। सासूबाईन खुलवर केली लेकीच्या जीवासाठी, सासूबाईन ताबडतोब आपल्या गल्ल्यामधले पैसे दिले आणि मुलाला सांगितलं जा ताबडतोब जावायांना चांगल्या प्रकारचे कपडे घेऊन ये। आता जावायला नटवलं पण मुलगी रुसली, मुलगी रुसली, कारण का तिला होणारा त्रास ती आई वडिलाला सांगत होती, बरोबर आहे, की मला ह्याच्यासाठी छळतात त्याच्यासाठी छळतात, म्हणून मुलगी आपल्या वडिलांना काय म्हणती, काय म्हणती, लेख बोलती आई बापाला शेत काढावं विकरीला, लेख बोलती आई बापाला शेत काढावं विकरीला, लाडाच्या लेकीसाठी मारुती द्यावी जावायाला। लाडाच्या लेकीसाठी मारुती द्यावी जावायाला, काय सांगायचं का आई तुला, रात्रभर मला ते छळतात, बरोबर आहे, कशासाठी, मारुती कार द्यावी अशी त्यांची इच्छा आहे, परंतु स्वतःच्या कष्टावर यांची वासना नाही घ्यायची, नाही, आता मुलगी दिली म्हणजे काय सगळंच त्यांनी द्यायचं का हो,
यांच्या प्रपंचाच्या यांच्या सुखाचा ह्यानी विचार करायचा असतो. म्हणून सांगायचा करतावा तो कसा कसा लेख बोलती आई बापाला गाईन हे जा बाजाराला. लेख बोलती आई बापाला गाईन हे जा बाजाराला लाडाच्या लेकीसाठी लाखीट आणा जावायाला. लाडाच्या लेकीसाठी लाकीट आणा जावायाला. काय सांगायचं, लॉकेट सुद्धा त्या जावायांना आणलेला आहे. गाई विकायला लावल्या. नंतर काही म्हशी शिलक होत्या, त्या बघून मुलगी काय म्हणती काय म्हणती, लेख बोलती आई बापाला मसरण हे जा बाजाराला. लाडाच्या लेकीसाठी घड्याळ आणाव जावायाला. लाडाच्या लेकीसाठी घडी आणावी जावायाला. याला काय म्हणायचं तर करणी धरणी. करणी धरणीसाठी छळ चालू होतोय म्हणून दागिने वगैरे सगळे आणायला चालू झालेले आहे. आणखी काही काही ती सांगू लागलेली आहे. लेख बोलती आई बापाला बैल ने जा बाजाराला. लाडाच्या लेकीसाठी खाट गादी जावायाला. लाडाच्या लेकीसाठी खाट गादी जावायाला. खाट गादी वगैरे सर्व काही जावायला आणलेलं आहे. आणखी असणारी मुलगी त्या आई वडिलाला काय म्हणते काय म्हणते, लेख बोलती आई बापाला शेरडन हे जा बाजाराला. लेख बोलती आई बापाला शेरडन हे जा बाजाराला. लाडाच्या लेकीसाठी अंगठी आणा जावायाला. लाडाच्या लेकीसाठी अंगठी आणा जावायाला. लाडाच्या लेकीसाठी अंगठी आणावी जावायाला. बर, शेरड विकली आणि त्याची अंगठी आणली. बर, अशा प्रकारे सगळे दाग दागिने कपडे पूर्णपणे त्या जावायाला सर्व ड्रेस वगैरे केलेला आहे. नंतर आणखी आणखी लेख काय म्हणते काय म्हणते, हे काही कपडे चांगली नाहीत म्हणणे, नवीन चांगल्या प्रकारची कपडे लिहायची सवय आहे. त्यावेळेला आता राहिलं होतं शिल्लक काय काय, कोंबड्या पाळलेल्या होत्या कोंबड्या. ग्रामीण भागामध्ये काय सांगायचं मंडळी, मुलगी कोंबड्या सुद्धा विकायला लावू लागलेली आहे. ती काय म्हणते काय म्हणते, लेख बोलती आई बापाला कोंबड्याने जा बाजाराला. लेख बोलती आई बापाला कोंबड्याने जा बाजाराला. लाडाच्या लेकीसाठी सुट बुट जावायाला. लाडाच्या लेकीसाठी सुट बुट जावायाला. काय सांगायचं, सुटबुट वगैरे घेतलेला आहे आणि मोठ्या प्रेमानं आणि नांदायला मुलगी निघाली, पती समवेत ती चाललेली आहे. अशा अवस्थेत सर्वजण घालवायला निघाले आणि या मुलीचा करतावा सांगायचा तो कसा कसा, नांदाईला जातीले का बंधू गाडीला द्यावा रंग, गाडीला द्यावा रंग, गाडीला द्यावा रंग, सर्वजण झाली दंग. खूप आनंद झालेला आहे आणि नांदायला आपल्या पती समवेत ती निघून गेली असं प्रत्येक माऊलीनं आपलं असणारं नाव राखलं पाहिजे, आपल्या आई वडिलाचं नाव राखलं पाहिजे. म्हणून असणारे मनोज कुमार या कॅसेट द्वारे सगळ्यांना विनंतीपूर्वक सांगत आहेत, सरली व माझी ओवी सुपजात्याच झाकण, मावल्याच्या कुंकाला चांद सूर्याच राखण. माऊल्याच्या कुंकाला चांद सूर्याचं राखण म्हणून प्रत्येक माऊलीला सांगणं आहे, पतीची सेवा करावी आणि आई वडिलांचं नाव जे आहे ते सांभाळावं.
म्हणून सांगण्याचा कर्तव्य तो कसा आहे कार्यक्रमाचा मी आता शेवट करीत आहे। बरे बारशिव तालुक्यात सुरडी माझ गाव, बारशिव तालुक्यात सुरडी आहे माझ गाव, लेखीचं गाणं गातो मनोज भडकवाड माझ नाव।